नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय तेवी पाहता ड्रीम होम प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल। आज आपण वाघोलीमध्ये केसनर रोड पासून नगर हायवे पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती लग्जरियस असा 887 स्क्वेअर फूटचा 2 BHK सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी आलोय मित्रांनो। बाकीचा रिव्ह्यू मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला देईल, एकदा आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया। एंट्रन्समध्ये तुम्हाला डोर फ्रंट कॅमेरा भेटतो मित्रांनो, प्रॉपर ईस्ट आणि वेस्टमध्ये डोर आहे, डोरची क्वालिटी देखील खूपच चांगली आहे। या ठिकाणी तुम्हाला सेन्सर लॉक या ठिकाणी देण्यात आले आहे। लिव्हिंग जर बघितलं मित्रांनो आपला तर 15x15 या ठिकाणी तुम्हाला लिव्हिंग भेटतो, प्रॉपर स्क्वेअर मध्ये या ठिकाणी लिव्हिंग आहे। एल शेप मध्ये तुम्ही या ठिकाणी सोफा अरेंज करू शकता, मध्ये तुमचा एक टेबल ठेवू शकता, साईडलाच तुम्हाला ट्यूबलाइट साठी एक पॉइंट दिलेला आहे आणि याला अटॅच एक आपण गॅलरी दिली आहे, जी गॅलरी वॉल टू वॉल कनेक्ट असेल आणि गॅलरीचे डोर्स आहेत स्लायडिंग डोर आहे मित्रांनो। गॅलरीची साईज तुम्ही या ठिकाणी बघून घ्या, गॅलरी खूपच प्रशस्त आहे। गॅलरीला आपण ग्रिल ज्या आहेत त्या ग्लास मध्ये लावल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एक ऍक्च्युअल चांगला लुक या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल। लिव्हिंगची साईज तुम्ही बघितली मित्रांनो, त्याच्यानंतर आपण जो डायनिंग आहे तो ऑलमोस्ट 10x4.5 आहे। डायनिंग तुमचा 6 सीटर या ठिकाणी अरेंज होतोय, त्याच्या डाव्या साईडला किचन प्लॅटफॉर्म दिला आहे, 8x7 या ठिकाणी किचन प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म आहेत, एक इथे एक आहे आणि एक इथे आहे। इथं तुम्ही मिक्सर वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवू शकता, खाली या पद्धतीने तुम्ही किचन ड्रॉअर लावू शकता। वॉश बेसिन आपण या ठिकाणी 2 दिले आहेत, एक आतमध्ये आणि एक बाहेर आहे, याच्यासाठी तुम्हाला 2 कनेक्शन दिले आहे आणि आरो साठी आपण या ठिकाणी पॉइंट दिला आहे। किचनला अटॅच एक ड्राय बाल्कनी आहे, याच्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे या ठिकाणी लावू शकता। ही जी विंडो असेल ही डकच्या साईडला असेल, जेणेकरून एअर व्हेंटिलेशन आणि लाईट व्हेंटिलेशन तुम्हाला या ठिकाणी चांगलं बघायला भेटेल। याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी वॉल टाकून इथून तुम्ही डोर वगैरेही काढू शकता, जेणेकरून तुमचं किचन कव्हर होईल। आता आपण पुढे 2 बेडरूम आणि 2 टॉयलेट बघूया, त्याच्यामध्ये आपण एक वॉश बेसिन दिलं आहे, हात धुण्यासाठी तुम्हाला इथून जाणे येण्यासाठी सफिशियंट आहे। याच्यामध्ये तुम्हाला पहिलं कॉमन टॉयलेट भेटेल, कॉमन टॉयलेटची साईज तुम्ही बघून घ्या, 7x4 आहे, पूर्ण जॅगवारचे फिटिंग आहेत। ह्या ज्या लाईट्स आहेत ह्या पूर्ण सेन्सर लाईट आहेत, तुम्हाला ज्या फिटिंग दिल्या आहेत ह्या पूर्ण सेगा आणि जॅगवारचे भेटतील। याच्या उजव्या साईडला तुम्हाला एक चाइल्ड बेडरूम आहे, ती 10x12 असेल, तुमचा एक प्रॉपर चाइल्ड बेडरूम या ठिकाणी बसतोय। या साईडला तुम्हाला वॉर्डरोब साठी एक स्पेस दिला आहे आणि या ठिकाणी एक वेअर व्हेंटिलेशन साठी विंडो दिले आहे। पूर्ण विंडोला आपण या ठिकाणी मॉस्किट जाळी वगैरे लावली आहे आणि प्लस USP म्हणजे या फ्लॅटचा आपला हा आहे की चाइल्ड बेडरूमला देखील आपण गॅलरीचा ऍक्सेस दिला आहे, म्हणजे लिव्हिंग आणि गॅलरी, लिव्हिंगची गॅलरी आणि चाइल्ड बेडरूमची गॅलरी एकच आपण या ठिकाणी ऑप्शनल ठेवलेला आहे। हा आपला मास्टर बेडरूम असेल, फ्रंटला आपण मास्टर टॉयलेट दिला आहे, टॉयलेटची साईज आहे की 8x4 असेल, पूर्ण फिटिंग बघू घ्या। वरपर्यंत आपण डिझाईनिंग टाईल्स या ठिकाणी दिलेल्या आहेत, पूर्ण सेन्सर लाईट आपण टॉयलेट मध्ये देखील दिले आहे। हा तुमचा लक्झरियस मास्टर बेडरूम असेल, 11.5x12 या ठिकाणी लक्झरियस बेडरूम आहे, अटॅच याला वॉटरचा देखील स्पेस दिला आहे आणि याला एक विंडो दिले आहे। अशा प्रकारे हा जो कार्पेट एरिया आहे मित्रांनो हा 887 स्क्वेअर फूट आहे। याच्यामध्ये आपल्याकडे इन्व्हेंटरी जी आहे ती खूपच कमी आहे, याच्यामध्ये 2 व्हेरियंट तुम्हाला भेटतील, 850 आणि 887 स्क्वेअर फूट असे 2 व्हेरियंट आहे। याची जी प्राइस रेंज आहे ही मिनिमम 7 लाखापासून स्टार्टिंग होते, निगोशिएबल प्राइस आहे। याचं जे पोझिशन आहे हे तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च दरम्यान भेटेल, पूर्ण एमिटी या ठिकाणी हँडओव्हर केलेलं आहे आणि टावर देखील आपण मार्च मध्ये हँडओव्हर करणार आहे। याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही नॅशनल बँकेचं 90-95% लोन घेऊ शकता, तुम्ही जर त्याला एलिजिबल असाल तर। अजून जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आमचे संपर्कही साधू शकता, व्हिजिटला येत असाल तर तुम्ही आम्हाला कॉल देखील करू शकता। भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।